दादा एक कटिंग। अरे मित्रा उदास दिसतोय, काय झालं? अरे काय उपयोग या शिक्षणाचा, एक नोकरी धड मिळत नसेल तर? अरे मग तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे, सरकारने वर्षभरात 75,000 नोकऱ्या देण्याचं जाहीर केलंय, 5,000 विद्यार्थ्यांची रोजगार नियुक्ती केली सुद्धा। काय? आणि असेच मेळावे राज्यभरात ठिकठिकाणी घेतले जात आहेत, तेव्हा झटक ही निराशा। खरंच माझ्यासाठी गुड न्यूज दिलीस यार तू, थँक्यू। निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। वैचारिक एकता महासंमेलनाचं आयोजन, 2 दिवसीय भव्य महासंमेलन। आदिवासी कोकणा, कोकणी, कुकणा जमात वैचारिक एकता महासंमेलन दिनांक 23-24 एप्रिल या 2 दिवसीय कालावधीत सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे होणार असून, या संमेलनाचं नियोजन करण्यासाठी आज सर्व जिल्ह्यातील, तालुक्यातील संघटनांचे अध्यक्ष सदस्य या बैठकीस उपस्थित होते। या बैठकीचे विशेष मुद्दे संघटनाचे आदिवासी रूढी परंपरा बाहेरील देवदेवता समाजातील घुसखोरी, आंतरजातीय विवाह, धार्मिक पगडा, व्यसनाधीनता आणि समाजात वाढत चाललेले आत्महत्यांचे प्रमाण, वैफल्यग्रस्त व त्याची कारणे, समाजातील कामासाठी बाहेरगावी स्थलांतरित, सुशिक्षित वर्गाचं वाढत चाललेलं प्रमाण यावर भाष्य होणार असून, असा हा भव्य दिव्य महासंमेलन नांदुरी येथे होणार असून, या संमेलन मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, म्हणून सर्व सुविधा शिस्तप्रिय चोख बंदोबस्तात हे महासंमेलन पार पडावे यासाठी तमाम आदिवासी बांधव विविध संघटनांकडून चिकाटीने प्रयत्न केले जात आहेत। आज 23 आणि 24 एप्रिल रोजी होणाऱ्या कोकणा, कोकणी, कुकणा जमातीचा वैचारिक एकता महासंमेलनाच्या निमित्ताने नांदुरी या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या कमिटीची या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती। आजच्या सभेच्या निमित्ताने सर्व समाजबांधवांपर्यंत या वैचारिक आंदोलनाची भूमिका, या वैचारिक आंदोलनाबद्दलची जनजागृती होणे यासाठी खास करून आजच्या सभेमध्ये आमंत्रण करण्यात आलं। सभेसाठी जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, सटाणा, त्र्यंबकेश्वर इत्यादी तालुक्यातील सर्व प्रमुख उपस्थित होते। आजची सभा कोर कमिटीचे जे अध्यक्ष आहेत, त्या कार्यक्रमाची कोर कमिटीचे अध्यक्ष माननीय रामचौरे साहेब, त्यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही मीटिंग झाली। सोबतच या जिल्ह्याचं सर्व कमिट्यांवरती नियंत्रण ठेवणारे जिल्ह्याचे प्रमुख के गांगुडे सर आणि एकूणच सर्व तालुका प्रमुखांची साधक बाधक चर्चा होऊन कार्यक्रमाचा प्रचार प्रसार, कार्यक्रमासाठीची जी काही योजना असेल, मग मंडप असेल, लाईट व्यवस्था असेल, कार्यक्रमाची रचना असेल, कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा या संदर्भात चर्चा होऊन त्याच्यावरती निर्णय घेण्यात आला। कोकणी, कोकणा, कोकणा समाजाचं महासंमेलन होणार आहे, त्या निमित्ताने एक वैचारिक बैठक, ऑफलाईन बैठक, ही दुसरी बैठक या ठिकाणी होती आणि मला या ठिकाणी बैठकीला निमंत्रित केलं। विशेष करून ह्या बैठकीमध्ये किंवा ह्या महासंमेलनमध्ये जे वैचारिक प्रबोधन होणार आहे ते सर्वच आमच्या कोकणा, कोकणी, कोकणा जमातीमधील जे प्रश्न आहेत त्याच्यावर एक वैचारिक मैथन होणार आहे। पण विशेषतः की आदिवासी आमच्या ज्या काही 45 जमातीमध्ये त्या धनगर कम्युनिटी प्रवेश करू इच्छित, आरक्षण मागतंय, त्याला प्रखर आमचा विरोध कसा मोठ्या प्रमाणात करता येईल, आज आम्ही राजकीय म्हणण्यापेक्षा कोर्टाच्या लढाई लढतोय आणि त्याला काही आर्थिक पाठबळ सगळं सध्या फक्त नोकरदार मंडळीकडून होते, जशी सर्वसामान्यपर्यंत लोकांना माहिती व्हावी हा एक मोठा उद्देश आहे। त्याचबरोबर 45 जमातीमध्ये जे काही घुसखोरी, बोगस आदिवासी, त्याच्याही संदर्भात आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत कोर्टात आहोत, तेही आमच्या लोकांना कळावं आणि त्या लोकांनापर्यंत माहिती पोचावी, हाही त्यामागे एक उद्देश आहे। तिसरा मुद्दा
की आमचे काही आदिवासी कोकणा समाजामध्ये जे वैचारिक म्हणण्यापेक्षा अंधश्रद्धे घुसलेले देवदेवता असतील ही मोठा एक विषय आमच्या आरक्षणाला त्यापासून धोका निर्माण झालेला आहे आणि त्याबाबतही लोकांना समाजाला जागृत करणं हा एक उद्देश राहणार आहे। त्यानंतर जे आमच्या कोकणी जमातीमध्ये आमच्या मुले असतील मुली असतील दुसरे जातीमध्ये जे विवाह करून जात आहेत। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।